स्टार्ट। नमस्कार, शिवरायांच्या पुण्याईने पन्हाळ्याच्या कुशी जन्म घेतलेली मी समीक्षा शरद माने आज तुमच्या समोर विषय मांडते राजमाता जिजाऊ। शाजीराजांच्या सांगण्यावरून मासे पुण्यात आले, उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे, रारावानी साऱ्या पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवलेला, सारी भूमी उजाड करून टाकली, भूमीच्या ओरात रवली एक पहार, पहारीला अडकवली फुटकी कवडी फुटकी वळण आणि सांगितल्या रेतीला इथं वस्ती करणं असू, जो कोणी ती वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल। आणि माणसं त्या भयानं दूर परागंदा झाली, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात जीव मुठी घेऊन जगत होती, जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढ्याच त्यांच्या जगण्याचा अट्टास। आणि अशा पुण्यात एक मास आहे, राज्य करायचंय पण करा कुणावर, दगडा धोंडावर की कुत्रे। आणि माणसं होती कुठं, माणसं तर दूर दऱ्या खोऱ्यात परागंदा, आणि त्या परागंदा झालेल्या लोकांना मासाव्याने घातली साथ। या परत या गावात, रैत्याने विचारलं कुणाच्या भरोशावर, त्या कडाले मास आहे तुमच्या शोभा राजाच्या भरोशावर, राजे समर्थ आहेत। त्या रैत्याने दाखवलं बोट, जमिनीच्या उडात रवले त्या पहारीकडे, कसं यावं कसं यावं कसं यावं इथं, इथं आलो तर आमचा निर्वंश होईल। मासाहेब पुढे आल्या, जमिनीत उरलेले त्या पहारी दूर भिडकावून मासाहेब कडाल्या, मी राहीन इथं, उद्या माझा निर्वंश झाला तरी। आणि एकुलते एका शोभाला घेऊन मासाहेब पुण्यात राहू लागले। बघता बघता रैतीला विश्वास पडू लागला, महाराण रत्यात मा आपण का नाही, रैत्याला विश्वास पडू लागला। घर गजबजली, गाव गजबजलं, पुन्हा प्रश्न रैते पुढं, घरात तर आलो गावात तर आलो पण खावं काय प्यावं काय, शेती करावं तर पेरावं काय, काय हा आमच्याकडं। तेव्हा महाराष्ट्रातील पहिली शेतकरी संस्था उभा राहिली, त्या संस्थेचं नाव होत स्वराज्य, त्या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ। त्या संस्थेनं शेतकऱ्यांना पिके दिली, खते दिली, बैल जोड्या दिल्या, शेतकरी रानात गेला, पिके आली, पेरणी झाली, पिके आली, मोत्यासारख्या दाण्यांची कणसही उडू लागली, शेतकरी आनंदी झाला, कष्टाला फळ आलं। पण आजूबाजूच्या दऱ्या खोऱ्यातील रानगव्याचं पिचं नव्हतं, शेतात हाय दोस मांडायची, सारं पीक नासवायची, डोळ्यात देखत पीक वाया जाताना दिसत होत, शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाहेबांकडे आला आणि सांगता झाला, मासा पेरणी तर झाली, पिक तर आली, मोत्यासारख्या दाण्यांची कणसही उडू लागली, पण मासा जनावर उच्चार मानत्यात, सारं पीक नाशू द्यात, काहीतरी करा मासा। मासाहेबांना कोण चुकली, पिके जगली तर शेतकरी जगला, पिके जगलीच पाहिजे। आणि दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतून विलक्षण युक्ती बाहेर पडली, मासाहेबांनी गावगावात दौडी पेटवली, जो कोण शेतात उच्छाद मारणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल। बघता बघता गावगावातील तरी बाणपोर बाहेर पडली, रातोरात शेतामध्ये पहारा करू लागली, समोर जर एखाद जनावर दिसलं त्याच्या चपायन झेपा घेऊ लागली, त्याच्या उसक्या होऊ लागली, त्याच्या शेपट्या तोडू लागली आणि दाखवण्यासाठी मासाहेबांकडे घेऊन यायला लागली सोन्याचं कडं मिळवायला। एके दिवशी रात्री दीड दोन वाजता लाल माल शांत झोपलेला, बाहेर पासापुरांचं गळकाय पाला, तसा पार करीत धावत धावत बाहेर गेला, पासात तरी बाणपूर एका पुराच्या खाल्यावर भलं मोठं रानगव्याचं धुंड, तसं पार करायला विचारलं काय र, तसं एकतर बाणपूर कपडं आली, मासा बासने भेटायचाय का र, मासा पाणी तो दिल दिनवर, जो कोण जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल म्हणून, हे काय जनावर घेऊनच आले नो। आणि तो पारकरी म्हणाला वय पण सकाळी की, नाही नाही मासा बसणे भेटले वगैरे जाणार नाही, अरे मासाहेब झोपले की आता सकाळी की, नाही नाही मासा बसणे भेटले वगैरे जाणार नाही, अरे पण नाही नाही मासा बसणे भेटले वगैरे जाणार नाही। आणि बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासा स्वतः जातीने बाहेर आल्या, काय गोंधळ रे, तसं एक त्यांना बाणपूर कपूड आलं, मासा 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 तुम्ही 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 दोन्ही दिल ती नवर, जो कोण जनावरांचा बंदोबस्त करील त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल म्हणून, हे काय जनावर घेऊनच आले नो। मासाहेबाने एकदा त्या जनावराकडं आणि एकदा त्या पोराकडे बघितलं, अरे आम्ही दोन्ही असंही सांगितलेलं की आता जनावर घेण्याची गरज नाही, नुसतं शिपटी आली तरी चालेल, ह्या जनावर कशाला घेऊन आलं, तस त्या पोरानं मान खाली घातली आणि म्हणाल ध्यानात चालू नाही, आणि काय र सकाळी आला असता तर तुला काय मी सोन्याचं कडं दिलं नसतं, तसं त्या पोराच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं, त्याला हुंदका फुटला, आलेला हुंदका दाबून तो मासाहेबांना म्हणाला, मासा सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासा, तुमच्या 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 कौतुकाची थाप मायपाटी पडेल म्हणून आलो मासा, तुमच्या कौतुकाची थापाटी पडली ना धातीचं बळ येतं बघा, सोन्याचं कडं नगर तुमच्या कौतुकाची थापाटी पडू द्या। मासा पुढे आल्या, त्या पोराचं मासाहेबांनी डोळं पुसलं आणि म्हणाल्या नाव काय दे तुझं, तस
मासा गाना मनाले मासा मी ताना ताना जी मानुसरा